तर ही सध्याची आपण दृश्य पाहतोय. संजय राऊत आता घरातून बाहेर पडलेले आहेत, सगळ्यांना ते हात दाखवून अभिवादन करतात. सध्याची ही आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय. संजय राऊत आता घरातून बाहेर पडलेले आहेत. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत आता त्यांच्या घरातून बाहेर पडलेले आहेत. ते हात दाखवून शिवसैनिकांना अभिवादन करतात. कथित पत्राचाळ प्रकरणी ईडीने आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. ईडीचे अधिकारी आहेत, पोलिसांचा फौज पट आहेत. संजय राऊत आता गाडीमध्ये बसतायत. संजय राऊतांना ईडी कार्यालयामध्ये नेलं जाईल, पुढे त्यांच्या वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि पुढे काय होतं, त्यांची कस्टडी मागितली जाते का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. सध्या संजय राऊत उभं राहून अभिवादन करतायत, शिवसैनिकांना हात दाखवतायत. सध्याची आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय. आज सकाळपासून ईडीचे अधिकारी, तर वरच्या खिडकीतून आपण बघतोय की संजय राऊत यांचे घरचे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या पत्नी आपल्याला पाहायला मिळतात. अधिकाऱ्यांसोबत बाहेर पडतात. आता पुन्हा नेमकं काय होईल हे पाहणं. वरच्या बंगल्याच्या वरच्या खिडकीमध्ये खरं तर संजय राऊत यांच्या पत्नी आणि घरचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आता या कारवाईत पुन्हा नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं. संजय राऊत यांच्या पत्नी सध्या त्यांचे घरचे आपल्याला दिसतात. पुढे आता नेमकी काय कारवाई होईल हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. ही कुठं दृश्यांमध्ये आपण बघतोय की शिवसैनिकांना सुद्धा आता पोलीस ताब्यात घेत आहेत. एका दृश्यामध्ये बघतोय की संजय राऊत यांच्या पत्नीसोबतच त्यांचे घरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये सध्या पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड केली जाते, शिवसैनिकांना ताब्यात घेतलं जातं. ईडीची टीम संजय राऊतांना घेऊन आता निघालेली आहे.